जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान स्मार्ट सिटी अंतर्गत जुने नाशिक परिसरात नवीन जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. गेल्या 8 महिन्यांपासून कामे अर्धवट ठेवलेली असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. रखडलेल्या कामांमुळे तसेच खोदकामामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याची भीती नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येते. वारंवार तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच लवकरात लवकर रस्त्याचे जांभीकरण करून देणे अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आलाय. शिवाजी चौक ते सुत्रादेवी मंदिरापर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आलेली असून रस्त्याचे काम अर्धवट ठेवलेले आहे. या अर्धवट कामामध्ये अनेक अपघात होऊ शकतात आणि दुर्गंधी पसरती घाण पसरलेली आहे. तरी वारंवार सांगूनही काम झालेलं नाही आहे. एकच म्हणजे स्मार्ट सिटीवर अधिकाऱ्यांना हे काम लवकरात लवकर करावे. सीताचे चौक चांगलं चांगलं सुधारून व्यवस्थित करून देणे. गेल्या 8 महिन्यापासून स्मार्ट सिटी अंतर्गत रखडलेले काम पूर्ण होतं नाही त्यासाठी दुर्गंधी पसरत आहे. नाशिक सीताजी मंदिर ते शिवाजी चौक या अंतर्गत पूर्ण काम रखडलेलं आहे. इकडे स्मार्ट सिटीचं लक्ष नाही. गेले 6 ते 7 महिन्यापासून हे काम अपूर्ण असून सीताजी परिसरातील पूर्ण घाणीचं साम्राज्य तुम्ही बघू शकता. कसे डांबर सगळं वगैरे पडलेले आहेत. जागर जनस्थानसाठी विकी पवार नाशिक. शहरातील पंचवटी गोदावरी किनाऱ्यावर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहे. भाजपाचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले आणि नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांनी कामाची पाहणी केली. स्मार्ट सिटी अंतर्गत काही कामांवर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर या कामांची व्यवस्थित पाहणी करत आमदारांनी काही सूचना दिल्या. या ठिकाणी मॅग्नेटिक गेट उभारण्याचे काम सुरू असून सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. तसेच 2 वर्षानंतर सीएसचा कुंभमेळा असून त्यादृष्टीने आत्ताच नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत आमदार राहुल ढिकले यांनी व्यक्त केले. यावेळी स्मार्ट सिटीचे अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते. जागर जनसंघासाठी भूषण जैन नाशिक. 28 एप्रिल रोजी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार असून यासाठी 7 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. या कक्षात सहकारी संस्थांच्या मतदानासाठी 6 कक्ष तर ग्रामपंचायत मतदारसंघासाठी 7 कक्ष निश्चित करण्यात आले. या ठिकाणी 28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत मतदान होणार आहे. तर 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महसूल संघटनेच्या सभागृहात मतमोजणी होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जागर जनसंघासाठी शुभम बोडके नाशिक. घर असावे घरासारखे नको ते नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे. सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल स्टडी रूम झुंबा मल्टीपर्पज कोर्ट क्लब हाऊस टेम्पल मेडिटेशन एरिया पार्टी टेरेस स्काय लॉन्च किड्स प्ले एरिया गेमिंग रूम टेबल टेनिस तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक ॲक्युप्रेशर पाथ बॅडमिंटन ग्रीन जिम व्हॉलीबॉल कोर्ट किड्स प्ले कोर्ट चेस लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्याकारणाने
पुणे मुंबई औरंगाबाद जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल वेस्ट साईड क्रोमा ॲडलॅब्स मूवी थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका पोद्दार रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, याशिवाय रेल्वे स्टेशन मुक्तिधाम पासपोर्ट ऑफिस पोस्ट ऑफिस बँक अवघ्या 15 मिनिटावर, शो फ्लॅट रेडी 2 BHK 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच, तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट आयनॉक्स सिनेमा समोर मेट्रो मॉल जवळ ड्रीम सिटीला लागून, संपर्क 7277723777। ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर। जेम्स हॅज कमेंट्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 23। वाय चूजर्स एक्सलंट अँड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद इन द स्कूल प्रिमायसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT विथ रेग्युलर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ॲफिलेटेड टू CBSE, opportunities to participate in various competitions and events helpful for the development of your personality, comfortable timings 8 AM to 4 PM, regular tests and assignments, regular doubt solving sessions for reinforcing the concepts, overall all great fun filled atmosphere conducive of learning. Reach us at 9595011551, website www.jamesschool.co.in and James English Medium, email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. कपाळी चंद्रकोर नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती। आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी, येवला पैठणी प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी। आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूट सुद्धा उपलब्ध। साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना, साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या। आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक पवन नगर सिडको नाशिक, संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83। आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध। चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच। सिडकोच्या सिम्बायोसिस ते निमानी ह्या बसमध्ये सुनीता जाधव ह्या वाहक म्हणून ड्युटीवर असताना बस सिम्बायोसिसकडून निमानीकडे येत असताना सिम्बायोसिस येथील बस स्थानकावरून एक महिला प्रवासी बसमध्ये बसली। प्रवासी महिलेला वाहक महिलेने तिकीट काढण्याबाबत विचारणा केली, यावेळी दोघींमध्ये वाद झाला। ह्या वादानंतर प्रवासी महिलेने महिला बस वाहकाशी हुज्जत घालून शिवीगाळा करून तिला मारहाण केली। बस वाहक सुनीता जाधव यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे। तुम्ही कुठून कुठे तुमची बस घेऊन चाललो होता? सिम्बायोसिस कॉलेजला मी निमानी चाललो होतो। आणि तुम्ही कोणत्या संस्थेत काम करता, काय म्हणून? महानगरपालिकेत कंडक्टर। बरं, जी महिला मार आणकेली या महिलेचं तुमचं काही पूर्ववयमनस्य होतं, तुम्ही तिला ओळखता का काय असं? या प्रकरणी महिला वाघ सुनीता जाधव यांच्या फिर्यादीवरून अनोळखी महिलेविरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक।
धुळे सुरत बायपास जवळ विजय पाटील यांच्या घरी रात्री 8 वाजता सापाचे एक पिल्लू फिरत आहे अशी बातमी सर्पमित्र कन्हैया चौधरी यांना फोनवरून कळवली आणि ते तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून त्याची शहानिशा केली. त्यांना तिथे एक नाही दोन नाही तर तब्बल 15 ते 16 दिवळ प्रजातीचे सर्पाची पिल्ले आढळून आली. या परिसरात पहिल्यांदाच एका ठिकाणी एवढे सर्प आढळून आले. कदाचित हे सर्प कुणाच्या लक्षात आले नसते तर एकाच ठिकाणी या सर्पांचा वावर राहिला असता. त्या सापांनाही याचा त्रास झाला असता आणि घरातील व्यक्तींनाही त्रास झाला. त्यामुळे सर्पमित्र कन्हैया चौधरी यांनी तत्काळ त्या पिल्लांना पकडून नखाने तलाव येथील निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितरित्या सोडले. यावेळी सर्पमित्र सनी सोनवणे, कन्हैया चौधरी, राहुल पवार, अमोल चौधरी उपस्थित होते. काल रात्री 8 वाजेच्या सुमारास मला कॉल आला. सुरत बायपास मालकाचं नाव विजय पाटील म्हणून त्यांच्या घरात जवळपास आपण पानदिवळचे 17 ते 18 पिलं रेस्क्यू केले. ते पिलं रेस्क्यू केले आपण ते जर त्या ठिकाणी मोठे झाले असते तर तो त्रास तिथल्या वस्तीवाल्यांनाही झाला असता, परत आपल्या सापांनाही झाला असता. जागर जनसांसाठी नागिंद मोरे, धुळे. जिल्ह्यातील पाणीसाठा बघता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देखील पाणीसाठा पुरेसा आहे. यावर्षी पाऊस उशिराने दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत धरणातील पाणी पुरेल असे फेरनियोजन केले जात आहे. एरवी धरणातील पाण्याचे 21 जुलैपर्यंत पुरेल या हिशोबाने नियोजन केले जाते. माणिकपुंज हे धरण कोरडे ठाक झाले असून नागासाख्या, गौतमी, गोदावरी, तिसगाव, भोजापूर, वागाड, पुणेगाव ह्या धरणातील जलसाठा 10 ते 22% दरम्यान आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 2298 दशलक्ष घनफूट अर्थातच 53% जलसाठा आहे. याच समूहातील कश्यपीत 52% तर गौतमी गोदावरी 16 तर आळंदीमध्ये 31% पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील पालखेडमध्ये 36% तर करंजवनमध्ये 28, वागाड 14% तर ओझरखेडमध्ये 31% जलसाठा आहे. धरणात 22% तर तिसगावमध्ये 17%, दारणा धरणात 66 तर भावलीमध्ये 39, मुकणेमध्ये 56 तर वालदेवीमध्ये 48% जलसाठा आहे. तर कडवा धरणात 28, नांदूर मधमेश्वरमध्ये 89, चनकापूरमध्ये 53 तर हरणबारी धरणात 52% जलसाठा आहे. केळझरमध्ये 40% तर नागासाख्या 10, गिरणा 29 आणि पुनदमध्ये 78% जलसाठा असल्याचे पाटबंधारा विभागाने सांगितले. जागर जनसांसाठी शुभम बोडके, नाशिक. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे सर्व अमिनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर अमिनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमिनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर. शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा. हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा. आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून. संपर्क 7277723777. ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर.
James has commenced admission for grade 11th and 12th for the year 2022 and 23. Why choosers? Excellent and dedicated team of teachers, preparation of competitive exam within the school premises, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT, with regular science and commerce college affiliated to CBSC. Opportunities to participate in various competitions and events, helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments. Regular doubt solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium, email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. कपाळी चंद्रकोर नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूट सुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता: साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच. आत्मविश्वास ज्याच्या डोळ्यात लखलखतो त्याला काळोखातही मार्ग सापडतो, असाच काहीसा प्रयत्न चांदवड तालुक्यातील शिंगवे गावातील नंदलाल नारायण पगारे यांनी केला. बाल्यावस्थेत असताना घरची परिस्थिती अगदी हालाकीची, आई वडील मोलमजुरी करून गुजरण करत होते. या सर्वांवर मात करत मिळेल तो वेळ सत्कारणी लावत शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय ठेवणाऱ्या नंदलाल पगार यांनी परिस्थितीवर मात करून आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळवली आणि स्वतःचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. 1984 साली नोकरी रुजू झालेल्या नंदलाल पगार यांनी नोकरी हेच आयुष्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून इमाने इतबारे शिक्षादान करत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य अखंडित सुरू ठेवले. जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे नंदलाल पगार यांची नोकरीनिमित्ताने बदली होणे हे क्रमप्राप्त होते. त्यांच्या माध्यमातून त्यांनी इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, फाडसेवाडी, गडगड सांगवी तर येवला तालुक्यातील धामणगाव, कातरणी तसेच चांदवल तालुक्यातील वडबारे या ठिकाणी शिक्षकाची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम केले. चांदवड तालुक्यातील पाथरशंबे येथे त्यांच्या शिक्षादान करण्याच्या कार्याला सेवानिवृत्तीच्या माध्यमातून पूर्ण विराम मिळाला. दरम्यान 33 वर्षात त्यांनी हजारो बाल्यावस्थेतील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी मला मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. त्यांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक विद्यार्थी आज पदवीधर आहेत तर अनेक विद्यार्थी उच्च पदावर अधिकारी आहेत तर काही विद्यार्थी उद्योजक असून काही विद्यार्थी आधुनिकरित्या शेती करत असल्याने त्याचा नंदलाल पगारे गुरुजींना सार्थ अभिमान वाटतोय. या काळात त्यांना त्यांच्या पत्नी संगीता पगार यांची मोलाची साथ लाभली. नंदलाल पगार सरांचे अनेक विद्यार्थी त्यांच्याशी आजही जवळ आहे आणि म्हणूनच पाथरशंबे येथे सेवानिवृत्ती होत असताना चांदवड येथील चंद्रभागा लॉन्समध्ये सेवानिवृत्तीच्या समारंभात शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझी ढोल ताशा वाजवत पगार गुरुजींची मिरवणूक काढली. यावेळी गावातील नागरिक, विद्यार्थी, पालक, आप्तेष्ट मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. नंदलाल पगार गुरुजींच्या या सेवापूर्ती समारंभास उपस्थित राहून त्यांना यथोचित सत्कार केला. अनेकांनी नंदलाल पगार गुरुजी यांच्या सेवापूर्ती समारंभास उपस्थित राहून त्यांचा यथोचित सत्कार केला. या समारंभाप्रसंगी गुरुजींच्या स्नुषा रीना पगार यांनी सासऱ्यांबद्दलच्या त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देत मला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून प्रेम दिल्याचे सांगितले. आमचे पाठ शिकण्याचे विद्यार्थी आमचे प्रिय विद्यार्थी
यावेळी नंदलाल पगार यांच्या भावाच्या मुलीने त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करत पोटच्या मुलीप्रमाणे काका नंदलाल आणि काकी संगीता यांनी माझा सांभाळ केल्याच्या भावना व्यक्त केल्या. नंदलाल पगार सरांच्या या सेवापूर्ती समारंभास कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बोरसे जिल्हा परिषद शाळेत संघटनेचे विविध पदाधिकारी कुटुंबातील सदस्य मुलगा सून नातवंडे आप्तेष्ट मित्रपरिवार सहकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जागर जनसांसाठी देविदास जाधव चांदवड. गेल्या काही दिवसांपासून शेवगावमध्ये जातीय तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच शेवगाव तालुक्यातील दहीपळेतील घटनेमुळे या जातीयवादी विषयाला आणखीनच पाठबळ मिळाले. शहरामध्ये असलेल्या विविध झेंड्यांमुळे शहरातील शांतता भंग झाली असून काही दिवसांपूर्वी झेंडा लावण्यावरून काही सामाजिक कार्यकर्ते आणि शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती असे समजते. या अनुषंगाने आंबेडकर अनुयायांच्या वतीने शेवगाव शहर तसेच तालुक्यातील नागरिकांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, अॅडव्होकेट अविनाश भांबरे, कैलास तिजोरे, प्यारेलाल शेख, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, अजय बगर, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, शाहू फुले आंबेडकर समितीचे अशोक शिंदे, प्रशांत मगर, अप्पा मगर, राहुल मगर, मोशीन शेख, राजेंद्र मगर, अॅडव्होकेट अनिल पैलवान, अन्सार कुरेशी, बापू मगरे, संजय गंगावणे, विशाल इंगळे यांसह नागरिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईपुडे यांना निवेदन दिले. शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या या जातीवादी वागण्याच्या विरुद्ध आज आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते नेत्यांनी हे रस्ता रोकोचं आंदोलन आयोजित केलं होतं. या विलास पुजारींच्या जातीवादी वागण्यामुळं इथली कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. हा प्युअर भारतीय जनता पार्टी आणि RSSचा दलाल म्हणून काम करतो आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, याची चौकशी करण्यात यावी आणि याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. या शेवगाव शहरात जर आपण पाहिलं तर अवैध धंदे जे 2 नंबर धंदे म्हणतो त्याला पूर्ण या ठिकाणी भूत आलेलं आहे. परंतु या PIचं या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नसून. जागर जनसांसाठी रवींद्र उगल मुगले, शेवगाव. आमचं काही पाण्याचं सोय नाही, काय नाही. आम्ही जातो हॉटेलवर पाणी भरायला, तिथून आणतो 2 किलोमीटर पाणी आणतो, लहान लहान बाळा घेऊन जातो आम्ही पाणी घ्यायला. खासदार पण आहे, मंत्री पण आहे, आमच्या आदिवासीसाठी कोणी इथे उभं राहत नाही. 100-150 वर घर पासून इथे पाण्याच्या सही नाही, लाईटच्या सही नाही, सगळंच सही नाही. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा सारंगखेडा रस्त्यावर असलेली अनरदबारी ही सर्वांनाच परिचित आहे. याच अनरदबारीमध्ये 100+ आदिवासी कुटुंबे वास्तव्यास आहे. हाताला मिळेल तशी मोलमजुरी करून गुजारा करणारे इथले सर्वच कुटुंब आजही शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित आहे. या ठिकाणी सर्वात भयानक त्रास म्हणजे पाणी टंचाईचा. या पाडातील महिलांना माळरानातून प्रवास करून रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाने पाणी उपलब्ध करून दिलेल्या नळावरून रोजच्या दिनचर्येसाठी पाणी आणावे लागते. यासाठी या पाड्यातील प्रत्येक महिला डोक्या खांद्यावर हंदा ठेवून पाण्यासाठी कसरत करताना दिसून येते. एकीकडे जिल्ह्यात हर घर पेयजल योजनेसाठी कोट्यवधींची उदळत होत असताना अशातच अवघ्या 3-4 किलोमीटरवर तापी नदी पात्र आणि सारंगखेडा बॅरेज देखील असताना या कुटुंबांच्या नशिबी आलेली ही पाणी टंचाई म्हणजे प्रशासनाच्या नाकर्तेपणाची मूर्तिमंत उदाहरणच म्हणावं लागेल. त्यामुळे महिला वर्गात याबाबत प्रचंड रोष दिसून येत आहे. आमचं काही पाण्याची सोय नाही, काय नाही. आम्ही जातो हॉटेलवर पाणी भरायला, तिथून आणतो 2 किलोमीटर पाणी आणतो, लहान लहान बाळा घेऊन जातो आम्ही पाणी घ्यायला. आम्हाला पाणी सोय करून द्या, बोरिंग नाही, काय नाही. हाय, आमची झोपडी वर लाईट नाही, काय नाही. आम्हाला लाईटची सोय करून द्या. आम्ही कामाला जातो सकाळी 8 वाजता, संध्याकाळी येतो 5 वाजायला, मग पाणी भरायला जातो. येतो आम्हाला 2-3 खेप येतो पाणी. पेला पण पाणी लागतो, आंगड्याला पण लागतो, कपड्याला पण लागतो, घरांना पाणी लागतो, सगळं लागतं आम्हाला. आम्हाला एवढं तरी करून द्या, लाईटची सोय, पाण्याची सोय करून द्या. पाणी लावतला, पुऱ्या कमरा पण लिन जातला, पुऱ्या चुरी
आदिवासी शासनाकडून कोट्यवधींचा बजेट खर्च केला जातो। घरकुलासाठी शबरी घरकुल योजना, गॅस नसेल तर उज्ज्वल योजना, रोजगारासाठी तसेच अन्य योजना आणि विविध योजनांचा गाजावाजा करणारे शासन प्रशासन। आदिवासी जिल्ह्यातील या आदिवासी वस्तीवर मात्र सोयी सुविधा पोहोचवण्यात अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे। अशातच सपाटी भागात असलेल्या या पाड्यात जर लाईट पोहोचली नसेल तर मग विकासाबाबत काय गप्पा मारणार, हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोच। आदिवासी जिल्ह्यात आदिवासी बांधवांची ही बोळवण या ठिकाणच्या रहिवाशांना पोहोचणारी असून त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया बरंच काही सांगून जात आहे। 10 वर्ष आम्ही राहणार अंग्रज बारीवर आदिवासी विकास। आमच्या विकास मध्ये आमदार साहेब पण आहे, खासदार पण आहे, मंत्री पण आहे। आमच्या आदिवासीसाठी कोणी इथे उभं राहत नाही। 100 वर घरापासून इथे पाण्याच्या सही नाही, लाईटच्या सही नाही, सगळ्याच सही नाही। आम्ही आदिवासी आहे की नाही आहे ते आम्ही एवढं मुलांचं सांगतो। मतदान साठी इथे बरोबर येतो सरपंच, खासदार, मंत्री सगळे येतो। मतदान झाल्यापासून इथे गाडीवर कोणी उभा राहत नाही। आमच्या बाया 2-3 किलोमीटर वर पाणी घ्यायला जातो, रोड खुदून तिकडे जातो। कोणी काय ऍक्सिडेंट झाला, काय झालं, मुलांना काय झालं, काय झालं, तर त्याचा जबाबदारी कोण घेणार? आमच्या आदिवासी मंत्री आहे की नाही आहे? आम्ही काय गुन्हा केले इथे एवढा आदिवासी? जर पुढारी आणि लोकप्रतिनिधींना या पाड्यावरील आदिवासी बांधवांची मतदानापुरतीच आठवण येत असेल तर मग झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाबद्दल काय बोलायचे? सपाटी भागातील पाणीवाणी शासनाच्या नाकर्तेपणाचे प्रतिबिंब असून मग मोठ्या शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या गावांना विकासासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल? या ठिकाणच्या आया बहिणींना पाण्यासाठी अजून किती वणवण पटकावे लागेल असा प्रश्न या ठिकाणच्या महिलांकडून उपस्थित केला जात आहे। एवढंच काय तर नंदुरबार जिल्ह्यातीलच आदिवासी मंत्री गावित असतानाही या जिल्ह्यातील आदिवासी बांधवच या सगळ्या योजनांपासून उपेक्षित असल्याने मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। जागर जनसंघसाठी जीवनमाळी नंदुरबार। घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती। 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप। हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी। नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट, 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक किराणे घेऊन आले आहे सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी। वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो। सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम। याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर। याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर, शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच। तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून। संपर्क 7277723777। ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर। जेम्स हॅज कमेंट्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 23। वाय चूजर्स excellent and dedicated team of teachers, preparation of competitive exam within the school premises,
आयआयटी, जेईई, सीईटी, एनईटी, सीपीटी, सीएलएटी विथ रेगुलर साइंस एंड कॉमर्स कॉलेज एफिलेटेड टू सीबीएसई. Opportunities to participate in various competitions and events helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments. Regular doubt-solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium@ email ID JamesEnglishMedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. कपाळी चंद्रकोर नत आहे नाकी गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूट सुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच. मनमाड शहरातील महावितरणमध्ये काम करत असणाऱ्या कंत्राटी कामगारांना अचानकपणे कामावरून काढून टाकले. याविरोधात कामगारांनी कामगार आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी आदेश देऊनही महावितरण अधिकारी मनमानी करत असून कामगारांना कामावर घेत नाहीये. याविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मनमाड उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी काम करत होते. इतक्या दिवस काही अडचण झाली नाही, मात्र आज सकाळी अचानक सरकारी आयटीआय असेल तरच कामावर ठेवा असे सांगत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. आता सध्याला आमचे वीज कंत्राटी कामगार आहेत. जे वीज कंत्राटी कामगार आता 5 ते 6 वर्षापासून काम करत होते या महावितरण व्यवस्थापकमध्ये, अचानक यांना असा एक निर्णय केला की सर्वांना शासकीय आयटीआय अनिवार्य केल्यानं. पण तशी कोणतीही गोष्ट नसताना, असं कोणतंही परिपत्रक नसताना सुद्धा महावितरण आमच्यावर एक प्रकारचा अन्याय केलाय. तसंच आम्ही कामगार आयुक्तकडे धाव घेतली. कामगार आयुक्त आमची सबमिट प्रक्रिया चालू होती, त्यांना आदेश दिला की हे कामगार तुम्हाला सबमिट प्रक्रियेमध्ये असताना काढता येत नाही असा नियम असून या नियमाचं उपव्यवस्थापक मनमाड तसेच एचआर मालेगाव यांच्या समोर सांगितलं. पण त्याच्या कोणत्याही प्रकारचा त्यांना कोणताही त्याचा ऍक्सेप्ट घेतला नाही व त्या पत्राचा कोणत्याही प्रकारचा त्यांना आतापर्यंत कोणताही आम्हाला काही निर्णय दिला नाही. 1 तारखेला महावितरण नवीन भरती करणार आहे. यासाठी या भरतीस आमचा विरोध असून आम्ही आज रस्त्यावर आलो आहे. आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली असून बहुतांशी शेतकऱ्यांची मुले आहेत, यामुळे सध्या आमच्यावर दुहेरी संकट ओढवल्याचे मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले. जागर जनसंघसाठी अमिन शेख, मनमाड. नांदगाव, मनमाड, येवला यासह नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात वन विभागाचे 1000 हेक्टरवर जंगल असून त्यात मोठ्या संख्येने हरिण, मोर, वानर, लांडगे यांचा इतर वन्य प्राणी आहेत. मात्र त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले पाणवठे जेमतेम असल्यामुळे शेकडो वन्य प्राण्यांना पाणी मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतत असून वन विभागाने ह्या मुख्य पशुपक्षी आणि वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पशुपक्षी प्रेमींनी केली आहे. दरवर्षीप्रमाणे उन्हाळा ऋतू येत असतो आणि त्या ऋतूमध्ये पाणवठ्यांचे पाणी कमी होते. ही बाब वन विभागास सर्वश्रुत असतानाही वन विभागाकडून वेळीच काळजी का घेतली जात नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्की पडतो. याबाबत वन विभागाची उदासीनता प्राण्यांच्या जीवावर बेतू शकते, त्यामुळे वन विभागाने त्वरित पावले उचलत पाणवठ्यांची संख्या वाढवण्याबरोबरच वन्य पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागली. नाशिक जिल्ह्यात हे सर्वात मोठं वन विभाग हे नाशिक जिल्ह्यात आहे आणि नाशिक जिल्ह्याची आज व्यथा अशी झाली आहे की प्राण्यांसाठी पाणी नाही, खायला काही नाही, झाडं सुकले, पाण्याचे तळे सुकून गेले, तर त्यांच्यासाठी प्रशासनाने काहीतरी करून एक पानथळे बनवावा. फॉरेस्टचे आहे
त्यांच्यात जे पाणी टाकता ते त्यांना पुरेसे पडत नाही आणि जे गावाकडचे तळे आहे ते पण सुकून गेलेले आहे। तर असं म्हणणं आहे की त्यांनी थोडं थोडं पाणी सगळ्या प्राण्यांसाठी द्यावा। जागर जनसंस्थेसाठी अमिन शेख मनमाड।